मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के जलगांव से शर्मसार कर देने वाली घटना सामने आई है, जहां गर्ल हॉस्टल में लड़कियों की रक्षा करने वाले एक केयर टेकर पर 5 लड़कियों का यौन उत्पीड़न करने का आरोप लगा है। लड़कियों की शिकायत के बाद पुलिस ने केयर टेकर गणेश पंडित के खिलाफ केस भी दर्ज कर लिया है। मामले में बुधवार 26 जुलाई को पुलिस ने सरकारी पक्ष की ओर से शिकायत दर्ज की और उस शिकायत के आधार पर छात्रावास के केयर टेकर और उसका समर्थन करने वाली उसकी पत्नी, अधीक्षक और सचिव के खिलाफ मामला दर्ज किया गया है। पुलिस के अनुसार इस मामले में जो संदिग्ध है उन्हें भी हिरासत में लिया जाएगा। इस पूरे मामले को लेकर पुलिस ने क्या बयान दिया है आपको सुनाते हैं। हे एरंडोल तालुक्याच्या कडके गावामध्ये एक प्रवेशित मुलींचं बाळगृह किंवा वसतिगृह जे आहे ते त्या ठिकाणी जे केअरटेकर होतं त्यांनी काही महिन्यापासून तिकडचे जे मुली जे आहेत त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केलं होतं आणि ते वसतिगृह किंवा बाळगृह आता बंद झालेलं आहे मागचे ते 2023 जून महिन्यामध्ये। नंतर ते तिकडचे मुले मुली शासकीय बाळगृहामध्ये शिफ्ट झालेलं आहे। तिथं आल्यानंतर तिकडचे जे CWC व्हॉलेंटियर्स आहेत ते लोकांसोबत विश्वास वाढल्यानंतर इथं ओपन अप झालं आणि ते कडकेच्या वसतिगृहामध्ये बाळगृहामध्ये जे काही अत्याचार झालेले आहेत त्याबद्दल इथं ओपन अप झालेले आहे आणि त्यावर CWC आम्हाला संपर्क केलं आणि ताबडतोब इथून एरंडोल पोलिसांना आदेश दिलेला आहे आणि एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये IPC पोस्को आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत। यात एक परपेट्रेटर आहे जे अत्याचार जे केलेले आहे ते आरोपी एक आहे त्यानं इमिडिएट कालच अटक केलेले आहे आणि तिकडचे आणखी एक कॅरटेकर आहे ते तिला माहिती दिलं होतं विक्टिम्सनी तरी ते तिथे ते लेडीकडून काही कुठल्याही प्रकारचं कारवाई नाही झालं किंवा कन्सर्न अथॉरिटीजला इंटिमेट नाही केलेलं आहे। पोक्सो कायदा अंतर्गत हे पण गुन्हे आहेत त्यामुळे तिला पण अटक करण्यात आलेली आहे। आता पुढील तपास DYSP अमळने ते करत आहेत आणि त्यांच्या या केसच्या सेन्सिटिव्हिटी समजून 2 महिला अधिकारी पण तपासात सहायक तपास अधिकारी म्हणून नेमणूक केलेले आहेत। ते सर्व जे टीम आहेत ते लोक मिळून हे तपास लवकरात लवकर संपून चार्जशीट करण्याचे तजवीज ठेवलेलं आहे। त्याचा झाला आहे आणि हा घटना आता कशा पद्धतीने उघडकीस आलेलं आहे आणि आरोपींची नावं काय आहेत? ते आता जसं मी म्हटलं मागच्या जून महिन्यामध्ये ते बाळगृह बंद झालेलं आहेत आणि तिकडच्या मुली सर्व इथं शिफ्ट झालेलं आहे शासकीय बाळगृहामध्ये। इथं येऊन इकडच्या वातावरणामध्ये विश्वास आल्यानंतर त्या मुलीने इकडच्या व्हॉलेंटियर्सला ते सांगितलं आता पुराणा म्हणजे जे कडकीच्या बाळगृह जे आहे तिथं काय काय अत्याचार झालं म्हणून त्यामुळे हे आता उघडकीस आलेलं आहे आणि आत्तापर्यंत 5 विक्टिम्सकडून आम्हाला स्टेटमेंट्स मिळालेलं आहे म्हणजे अत्याचार ते लोकांवर झालेला म्हणून 5 लोकांकडून मिळालेलं आहे आणि आरोपी आहे तिकडचे जे केअरटेकर गणेश शिवाजी पंडित म्हणून ते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। संचालकावर पण गुन्हा दाखल होऊ शकतो का? त्यांना इंटिमेशन दिलं होतं विक्टिम्सनी त्यांनी कारवाई नाही केलं हे जसं अंडरकट येत आहे ते पण आरोपी होणारच। पोक्सो कायदा अंतर्गत ते क्लिअर आहे। नाही ते कायदेशीर प्रमाणे ते महिला अधिकाऱ्यांनी घेतलेले आहे। ते जे काय आहे ते ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आणि पोक्सो कायद्या अंतर्गत जे नियम आहे त्यानुसार कारवाई होत आहे।